चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाकडे समलैंगिक संबंधाची मागणी करणाऱ्या 24 वर्षाच्या तरुणावर चौघांनी चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनेश कांबळे आणि राठोड व इतर दोन अल्पवयीन मुलांची ओळख होती. रविवारी दुपारी दिनेश याने या चौघांना येरोड्याहून टिळक रोडवरील एका पडक्या इमारतीत आणले. त्याने हॉटेलमधून नाश्ता आणून सर्वांना दिला. त्यानंतर इतर तिघांनी खालच्या मजल्यावर थांबून एकाला वरच्या मजल्यावर नेले. तिथे त्याने त्यांच्याकडे समलैंगिक संबंधाची मागणी केली. त्या अल्पवयीन मुलाने त्यांना नकार दिल्यावर दिनेश याने त्याला चाकूचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. त्याने आरडाओरड केल्याने त्याचा आवाज ऐकून खालच्या मजल्यावरील तिघे धावतवर आले. त्या गडबडीत त्या मुलाने दिनेशच्या हातातील चाकू हिसकावून घेऊन त्याच्यावर सपासप वार केले. या दरम्यान दिनेशने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्याने पळून जाणाऱ्या चौघांपैकी तिघांना अटक केली आहे. संबंधित दिनेशवर अनैसर्गिक कृत्य कलम 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिळक रोडला त्या सुनसान बिल्डिंगमध्ये जी बिल्डिंग अपडाऊन आहे तिथं कचरा कुंडी टाईप झालेला आहे त्या बिल्डिंगमध्ये दिनेश सुरेश कांबळे नावाच्या इस्मानं चार अल्पवयीन मुलांना तिथे घेऊन गेला. त्यांना नाश्ता आणि खायला देतो म्हणून आणि तिथून त्यांनी एका मजल्यावर नेऊन एका मुलाला सेक्सची मागणी केली आणि तसा थोडाफार प्रकार केला सुद्धा त्यांनी. त्यानंतर पुढची स्टेप मागत असताना त्या मुलाने नकार दिला. त्यावेळेला ह्या जखमीने त्यांना धमकावलं की बघ माझ्याकडे चाकू आहे, तू जर मला हा दिलं नाहीस तर मी तुला मारून टाकेन. आणि त्यातून त्यांची झटापट झाली आणि त्या जखमीकडे जो चाकू होता तोच त्या मुलाने घेऊन त्या जखमीला भोसकलेला. तर भोसकल्याचा आणि आरडाओरडा झाल्याचा सगळा प्रकार लोकांनी ऐकला. तिथे लोक गर्दी जमली होती. आमचा एक कर्मचारी सुद्धा सिव्हिलमध्ये तिथं जात होता. सर्वांनी त्याला तिथं आरोपींना पकडलेला आहे आणि जखमीला ससूनमध्ये नेलेला आहे. त्याच्या उपचार चालू आहे.